न्याय हा दुर्गम राहू नये हे आपलं तत्व आहे, त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या अतिशय दुर्गम भागात देखील न्याय हा पोहोचला पाहिजे. कोणालाही न्यायालयापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून आपल्या दैवावर अवलंबून राहणं अशा प्रकारची परिस्थिती राहू नये या दृष्टीनं आमच्या संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळण्याकरता जी व्यवस्था अपेक्षित केली आहे त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे मी या निमित्ताने अहेरी तालुका अधिवक्ता महासंघाचा अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केला. मला आठवतं की मी मुख्यमंत्री असताना तेव्हाचे पालकमंत्री राजे अंबरीशराव अत्राम आणि आपले अधिवक्ता महासंघाचे आपले सगळे जे काही वकील आहेत हे सगळे मला भेटायला आले होते आणि अर्थातच त्या सगळ्यांना एक अत्यंत महत्वाची शिफारस मिळाली होती आणि ती म्हणजे आदरणीय गवई साहेबांची शिफारस होती आणि त्यामुळे तात्काळ त्यावेळी आम्ही या न्यायालयाला मंजुरी दिली आणि आज मला अतिशय आनंद आहे की त्याचं उद्घाटन करण्याकरता देखील माननीय गवई साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. जसं आपल्याला सगळ्यांना सांगण्यात आलं की जवळपास 750 गावांना आणि 3 लाख नागरिकांना या ठिकाणी या न्याय व्यवस्थेचा फायदा होणार. खरं तर न्यायालयामध्ये कमीत कमी जावं लागावं अशी आपली प्रत्येकाची अपेक्षा असते, पण सुदृढ लोकशाही करता एक चांगली न्याय व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जेव्हा किंवा न्यायालयाकडे जावं लागेल त्यावेळी तिथे न्याय मिळाला पाहिजे, तिथे जाण्याची सुगमता असली पाहिजे आणि जाताना भीती वाटू नये या दृष्टीनं अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या करणं, त्याचं विस्तारीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा हा टप्पा या दृष्टीनं देखील अत्यंत महत्वाचा आहे. पूर्व वक्त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं की आपला गडचिरोली जिल्हा लोकसंख्येनं कदाचित कमी असेल पण भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि प्रचंड मोठी जंगल संपदा, वनसंपदा, जलसंपदा आणि खनिज संपदा या सगळ्यांनी हा जिल्हा अत्यंत विपुल अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये याच्या भौगोलिक लांबीमुळे गडचिरोलीपासनं अहेरी 114 किलोमीटर आणि गडचिरोलीपासनं सिरोंच्या 211 किलोमीटर म्हणजे खरं तर जणू काही दुसऱ्या जिल्ह्यामध्येच न्याय मागायला जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती होती. पण अहेरी सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आज हे न्यायालय स्थापन झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना न्यायदानाकरता दूरवर भटकावं लागणार नाही हे देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाचं पाऊल या निमित्ताने उचललं गेलं आहे.